नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मला खात्री आहे तुमच्या परीक्षेची तयारी चांगली चालली असेल। ही परीक्षे पे चर्चाची पहिली व्हर्च्युअल एडिशन आहे। तुम्हाला माहिती आहे की आपण गेल्या एक वर्षापासून कोरोनासोबत जगत आहोत आणि यामुळे प्रत्येकाला नवनवीन इनोव्हेशन्स करावी लागत आहेत। मलाही यावेळी तुम्हाला भेटण्याचा मोह आवरावा लागत आहे आणि मलाही एका नव्या फॉर्मॅटमध्ये तुम्हा सर्वांसमोर यावं लागत आहे आणि तुम्हाला प्रत्यक्ष न भेटणं, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद न पाहणं, तुमचा जोश आणि उत्साह न अनुभवणं हा एकूणच माझ्यासाठी फार मोठा लॉस आहे। पण तरीही परीक्षा तर परीक्षाच आहे। तुम्ही आहात, मी आहे, परीक्षा आहे, मग चांगलंच आहे। आपण परीक्षेवरची ही चर्चा चालू ठेवूया आणि यावर्षीही आपण ब्रेक घेणार नाही आहोत। आता आपण आपल्या गप्पांची मैफिल सुरू करणार आहोत। एक गोष्ट मी सुरुवातीला देशवासियांना सुद्धा सांगू इच्छितो आणि पालकांना सांगू इच्छितो, शिक्षकांना सांगू इच्छितो, ही परीक्षा पे चर्चा आहे पण फक्त परीक्षेची चर्चा नाहीये, खूप गप्पा होऊ शकतात। एक हलका फुलका वातावरण बनवायचं आहे, एक नवीन आत्मविश्वास निर्माण करायचा आहे आणि जशा आपण आपल्या घरात बसून गप्पा मारतो, आपल्या लोकांमध्ये बसून बोलतो, मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारतो, तशाच आज आपण गप्पा मारूया। नमस्कार माननीय पीएम। नमस्कार। नमस्कार। माझं नाव एम पल्लवी आहे, मी इयत्ता 9 शिकत आहे। सर, आम्हाला बऱ्याचदा असं वाटत असतं की पूर्ण वर्ष अभ्यास व्यवस्थित सुरू आहे, परंतु जस जशी परीक्षा जवळ यायला लागते खूपच तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होते। कृपया यावर काहीतरी उपाय सुचवा सर। खूप खूप धन्यवाद। धन्यवाद पल्लवी। मला सांगण्यात आलं आहे की याच प्रकारचा आणखीन एक प्रश्न आहे। विनम्र अभिवादन आदरणीय पंतप्रधानजी, माझं नाव अर्पण पांडे आहे। मी ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल कौलालंपूर मलेशिया येथे 12 शिकत आहे। माझ्या भावी आयुष्यातील यशप्राप्तीसाठी आपण एका प्रश्नाचं उत्तर द्यावं अशी माझी इच्छा आहे आणि आशा करतो की तुम्ही मला यासाठी मार्गदर्शन कराल। माझा प्रश्न आहे, परीक्षेच्या तयारीच्या वेळेस आमच्या मनात येणाऱ्या भीती आणि तणावावर आम्ही कशी मात करावी? चांगले गुण आणि चांगले कॉलेज मिळाले नाही तर काय होईल याची भीती वाटते। धन्यवाद पल्लवी। अर्पण, हे बघा, जेव्हा तुम्ही हे फिअर भीतीविषयी बोलता तेव्हा मला देखील भीती वाटते। अरे, अशी कोणती गोष्ट आहे जिची भीती वाटायला हवी? पहिल्यांदाच परीक्षा देणार आहात का तुम्ही? यापूर्वी कधी परीक्षा दिली नाही का? की तुम्हाला माहिती नव्हतं मार्च आणि एप्रिल महिन्यातच परीक्षा येते? सगळं माहिती आहे, आधीपासूनच माहिती आहे, एक वर्ष पूर्वीपासूनच माहिती आहे। अचानक तर नाही आली नाही? आणि जर अचानक नाही आली आहे, आकाशातून तर नाही पडली ना? याचा अर्थ असा झाला की तुम्हाला परीक्षेची भीती नाही वाटत आहे, तुम्ही दुसऱ्या कशाला तरी घाबरत आहात। आणि ते काय आहे? तुमच्या सभोवताली असं वातावरण तयार झालंय की परीक्षाच सर्वस्व आहे, हेच आयुष्य आहे आणि यासाठी संपूर्ण सामाजिक वातावरण, कधी कधी अगदी शाळेतील वातावरण, कधी कधी पालक, कधी कधी आपले नातेवाईक एक असं वातावरण निर्माण करतात, अशी चर्चा करतात की तुम्हाला एका खूप मोठ्या घटनेतून जायचं आहे, खूप मोठ्या संकटामधून जायचं आहे। मी या सर्वांना सांगू इच्छितो, विशेषतः मी पालकांना सांगू इच्छितो की हे तुम्ही काय करून ठेवलंय,
मला असं वाटतं की हे सगळ्यात मोठी चूक आहे. आपण जरुरीपेक्षा जास्तच ओव्हर कॉन्शियस बनतो. आपण थोडा जास्तच विचार करायला लागतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आयुष्यातला हा काही शेवटचा टप्पा नाही आहे. हे आयुष्य खूप मोठं आहे. बरेच टप्पे आहेत. एक छोटासा टप्पा आहे हा. आपण दबाव निर्माण करू नये. मग तुम्ही शिक्षक असा, स्टुडंट्स असा, कुटुंबीय असा, मित्रमंडळी असाल, जर बाहेरचा तणाव कमी झाला, नाहीसा झाला, तर हा परीक्षेचा तणाव कधीच जाणवणार नाही तुम्हाला. कॉन्फिडन्स तुमचा वाढेल, रुजेल, प्रेशर रिलीज होईल, डिक्रीज होईल. आणि मुलांनी घरात सहज तणाव मुक्त जगलं पाहिजे. छोट्या मोठ्या हलक्या फुलक्या गप्पा ज्या रोज मारायच्या त्या व्हायला हव्यात. हे बघा मित्रांनो, पूर्वी काय व्हायचं की पूर्वी आई वडील मुलांसोबत जास्त इन्वॉल्व व्हायचे, सहजपणे वागायचे आणि अनेक विषयांमध्ये इन्वॉल्व व्हायचे. आज जे काही इन्वॉल्व होतात ते बहुतेक करून करिअर, परीक्षा, अभ्यास, पुस्तकं, सिलॅबस. मी याला फक्त इन्वॉल्वमेंट मानत नाही. आणि त्यामुळे त्यांना स्वतःच्या मुलांच्या खऱ्या सामर्थ्याची काहीच माहिती नसते. जर आई वडील जास्त इन्वॉल्व असतील तर मुलांची आवड, स्वभाव, प्रवृत्ती या सगळ्यांना चांगल्या प्रकारे समजून घेतात. आणि ज्या उणीवा असतील त्या उणीवा समजून घेऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न करतात. आणि यामुळे मुलाची कॉन्फिडन्स लेवल वाढते. त्यांची स्ट्रेंथ आई वडिलांना माहिती आहे, त्याचे विकनेस आई वडिलांना माहिती आहेत. आणि त्यामुळे आई वडिलांना हे समजतं की अशा वेळी विकनेसला बाजूला सारून स्ट्रेंथला जितकं बळ देता येईल तितकं द्यावं. पण आजच्या काळात काही आई वडील इतके व्यस्त आहेत, की त्यांना त्यांच्या मुलासोबत खऱ्या अर्थाने इन्वॉल्व व्हायला वेळच मिळत नाही. आणि याचा परिणाम काय होतो? आजच्या मुलांचं सामर्थ्य जाणून घेण्यासाठी पॅरेंट्सना परीक्षेच्या रिझल्टची शीट बघावी लागते. आणि त्यामुळे मुलांचं आकलन सुद्धा मुलांच्या रिझल्ट भोवती मर्यादित बनलेलं आहे. मार्कांच्या पलीकडे देखील मुलांमध्ये अनेक अशा गोष्टी असतात ज्या पॅरेंट्स मार्कच करू शकत नाहीत. मित्रांनो, आपल्याकडे एक्झामसाठी एक शब्द आहे, कसोटी. म्हणजे स्वतःचा कस लावायचा आहे. असं नाही आहे की एक्झाम ही शेवटची संधी आहे, तर या उलट एक मोठं आयुष्य जगण्यासाठी स्वतःचा कस लावायची एक्झाम एक उत्तम संधी आहे. तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी आहे. समस्या तेव्हा उत्पन्न होते जेव्हा आपण परीक्षेलाच जीवनाच्या स्वप्नाचा अंत असं मानायला लागतो, जीवन मरणाचा प्रश्न बनवून टाकतो. खरं तर परीक्षा ही जीवनाला घडवण्याची एक संधी आहे, एक अपॉर्च्युनिटी आहे, एक चांगली संधी आहे. आणि ती त्याच प्रकारे घेतली पाहिजे. ऍक्च्युली आपण स्वतःला कसोटीवर कसण्याच्या संधी शोधतच राहिलं पाहिजे, जेणेकरून आपण अधिक उत्तम करू शकू, आपण पळून जाता कामा नये. चला मित्रांनो, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आदरणीय पंतप्रधानजी, नमस्कार. माझं नाव पुन्यो सुनिया आहे. मी इयत्ता 11वीची विद्यार्थिनी आहे. माझ्या शाळेचे नाव विवेकानंद केंद्र विद्यालय, जिल्हा पापुंपारे, राज्य अरुणाचल प्रदेश आहे. आदरणीय पंतप्रधानजी, काही विषय आणि चॅप्टर्स असे आहेत जे मला सोपे वाटत नाहीत, म्हणून त्यांच्यापासून पीछा सोडवण्याचा प्रयत्न करते. मी कितीही प्रयत्न केले तरीही मला त्यांचा अभ्यास जमत नाही. कदाचित मला त्यांची भीती वाटते म्हणून असे होते. सर, मला या परिस्थितीवर कशी मात करता येईल? धन्यवाद सर.
चला आता आपण आंध्रकडून मलेशियाकडे, मलेशियाकडून आता अरुणाचलकडे पोहोचलो आहोत. आणि मला असं सांगण्यात आलंय की याच प्रकारचा आणखीन एक प्रश्न देखील आहे. माननीय पंतप्रधानजी नमस्कार, माझं नाव विनीता गर्ग आहे आणि मी SRDAV पब्लिक स्कूल मध्ये 25 वर्षांपासून शिकवत आहे. माझा प्रश्न आहे, काही विषय असे आहेत ज्यांच्या बद्दल विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण होते आणि म्हणूनच ते हे विषय टाळतात. ही गोष्ट इतिहास किंवा गणितासारख्या विषयांच्या शिक्षकांना चांगल्याच परिचयाची आहे. शिक्षक म्हणून ही परिस्थिती अधिक चांगली बनवण्यासाठी आम्ही काय करू शकतो? हा एक वेगळ्याच प्रकारचा विषय माझ्या समोर आला आहे. मी अगदी प्रयत्न करेन की स्टुडंट्सचं मन जाणून घेऊन आणि टीचर्सच्या प्रश्नांवर विचार करून काहीतरी उपाय सांगण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही दोघांनीही कोणत्या तरी विशिष्ट सब्जेक्ट्स किंवा चॅप्टरच्या भीतीबद्दल विचारला आहे. तुम्ही एकटेच नाही आहात ज्या अशा परिस्थितीचा सामना करतायत. खरं सांगायचं तर जगात एकही माणूस असा मिळणार नाही ज्याला ही गोष्ट लागू नसेल. असं समजा की तुमच्याकडे खूप छान 5-6 शर्ट आहेत, पण तुम्ही पाहिलं असेल की एक किंवा 2 शर्ट तुम्हाला इतके आवडत असतील, सारखे तेच घालत असाल, पण याचा अर्थ असा नाही की बाकीचे वाईट आहेत, फिटिंग चांगलं नाहीये, असं नाहीये. ते 2 इतके आवडतात की तुम्ही ते परत परत घालता. कधी कधी आई वडील तुमच्यावर रागवत देखील असतील की किती वेळा हा शर्ट घालणार आहेस, आता 2 दिवसांपूर्वीच तर घातला होतास. आवड नावड हा माणसाचा स्वभाव आहे आणि कधी कधी एखादी आवड पक्की होऊन जाते. आता यात घाबरण्यासारखी किंवा द्विधा मनस्थितीसारखी कोणती गोष्ट आहे जिची भीती वाटली पाहिजे? खरं तर होतं काय, कधी कधी तुम्हाला काही गोष्टी चांगल्या वाटायला लागल्या की त्यांच्या बरोबर तुम्ही अगदी अगदी कम्फर्टेबल होऊन जाता, तुम्ही अगदी तुम्हाला सहज वाटायला लागतं. पण ज्या गोष्टी तुम्हाला सहज वाटत नाहीत त्यांच्या तणावात तुमची 80% एनर्जी त्याच्यातच वाया जाते. आणि म्हणून स्टुडंट्सना मी हेच सांगेन की तुम्हाला तुमची एनर्जी इक्वली डिस्ट्रीब्यूट करायची आहे सगळ्या विषयांमध्ये अगदी एकसारखी. तुमच्याकडे अभ्यासासाठी 2 तास असतील तर त्या तासांमध्ये प्रत्येक विषयाचा सारख्याच प्रमाणात अभ्यास केला पाहिजे. आपला वेळ इक्वली डिस्ट्रीब्यूट करा. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल टीचर्स आई वडील आपल्याला शिकवतात की जे सोपं आहे ते आधी करा, साधारणपणे असं म्हटलं जातं. आणि एक्झाम मध्ये तर विशेषतः सारखं असं म्हटलं जातं की जे सोपं आहे ते आधी करून टाक, मग वेळ उरला तर जे कठीण आहे त्याला हात घाल. पण अभ्यासाच्या बाबतीत मला वाटतं की हा सल्ला आवश्यक नाहीये आणि उपयोगी सुद्धा नाहीये. मी या गोष्टीकडे जरा वेगळ्या नजरेने पाहतो. मी म्हणेन की अभ्यासाच्या बाबतीत जे अवघड आहे ते आधी करा. तुमचं माइंड फ्रेश आहे, तुम्ही स्वतः फ्रेश आहात, तेव्हा ते अटेंड करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा कठीण गोष्टी अटेंड कराल तेव्हा सोप्या गोष्टी अजून सोप्या होऊन जातील. मी माझा अनुभव सांगतो. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, पंतप्रधान झालो नंतर, तेव्हापासून मला सुद्धा खूप अभ्यास करावा लागतं, खूप शिकावं लागतं, खूप लोकांकडून शिकावं लागतं, खूप गोष्टी समजून घ्याव्या लागतात. तेव्हा मी काय करायचो की ज्या गोष्टी अवघड असतात, ज्यांचा निर्णय खूप गंभीर असतो, मी माझ्या दिवसाची जी सुरुवात करतो ती कठीण गोष्टींपासून करतो, खूप कठीण.
अवघड अवघड गोष्टी माझे ऑफिसर माझ्यासमोर घेऊन येतात. त्यांना माहिती असतं की माझा एक वेगळा मूड असतो की मी गोष्टी अगदी लवकर समजून घेतो, निर्णय करण्याच्या दिशेमध्ये पुढे जातो. मी माझ्यासाठी एक नियम बनवलाय, एक प्रयत्न केलाय, ज्या गोष्टी सोप्या आहेत त्या दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री उशिरा होतात, आपल्याला त्यांच्यासाठी जास्त डोकं चालवावं लागत नाही, त्यांच्या चुका होण्याची शक्यताच नसते, अशा गोष्टी मी खूप रात्री उशिरा करतो. पण जेव्हा मी सकाळी उठतो तेव्हा कठीण गोष्टी करायला सुरुवात करतो. मित्रांनो, आणि अजून एक गोष्ट, आपण स्वतःकडूनच शिकली पाहिजे. तुम्ही बघा की जे लोक जीवनात यशस्वी आहेत ते सर्व विषयात पारंगत नाहीयेत, पण कोणत्या तरी एका विषयात, एका सब्जेक्टवर त्यांची जबरदस्त पकड आहे. आता जसं लता दिदीच आहेत, लता मंगेशकर जी सगळ्या जगात प्रसिद्ध आहेत, भारतात तर प्रत्येकाच्या तोंडी त्यांचं नाव आहे. पण जर त्यांना कोणी सांगितलं की आज तुम्ही आमच्या वर्गात या आणि ज्योग्राफी शिकवा, तर त्या शिकवू शकतील किंवा शिकवू शकणार नाहीत, मला नाही माहिती शिकू शकतील की नाही ते. पण लताजींचं कौशल्य ज्योग्राफीमध्ये कदाचित नसेलही, पण संगीताच्या जगात जे त्यांनी केलं आहे, एका विषयासाठी ज्या प्रकारे आपलं आयुष्य खर्च केलं आहे, आज त्या प्रत्येकासाठी प्रेरणेचं कारण झाले आहेत. आणि म्हणूनच तुम्हाला काही सब्जेक्ट्स अवघड जरी वाटत असले तरी त्यामुळे तुमच्या आयुष्यात कुठलीही कमतरता येत नाही. तुम्ही फक्त इकडे लक्ष द्या की या अवघड वाटणाऱ्या सब्जेक्टच्या अभ्यासापासून स्वतःला दूर करू नका, त्यांच्यापासून पळून जाऊ नका. त्याच वेळी टीचर्सना माझा असा सल्ला आहे की विद्यार्थ्यांशी त्यांच्या टाइम मॅनेजमेंट बाबत, त्यांच्या पद्धती बाबत, सिलॅबसच्या बाहेर जाऊन सुद्धा कधी कधी त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी चर्चा करा, त्यांना गाईड करा. विद्यार्थ्यांना ओरडण्याऐवजी त्यांना गाईड करा. रागवण्याचा, ओरडण्याचा त्याचा परिणाम मनावरती अजूनच निगेटिव्ह होतो. प्रोत्साहन दिल्यामुळे तो कॉन्सन्ट्रेटेड ताकदीच्या रूपामध्ये कन्वर्ट होतो. काही गोष्टी वर्गात सार्वजनिकरित्या जरूर तुम्ही सांगा, म्हणजे सगळ्यांचंच प्रबोधन होईल. पण अनेक गोष्टी अशा असतात ज्या एखाद्या मुलाला बोलावून चलता चालता त्याला थोडा डोक्यावर हात ठेवून त्याला खूप प्रेमाने सांगा की हे बघ बाबा, तू खूप चांगलं करतोयस, हे बघ जरा हे थोडंसं जरा कर, हे बघ तुझ्यात खूप ताकद आहे. हा, तुमच्या लक्षात येईल की याचा खूप उपयोग होतो, खूपच उपयोग होतो. एक काम करा, तुमच्या आयुष्यात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या कधी काळी खूप तुम्हाला अवघड वाटत होत्या आणि आज तुम्ही अगदी सहजतेने ते करत आहात, अशा कामांची लिस्ट करा तुम्ही. कधी काळी तुम्हाला सायकल चालवणं सुद्धा अवघड वाटलं असेल आणि आता तेच काम तुम्ही अगदी सहज करत असाल. कधी पोहण्याची खूप भीती वाटली असेल तुम्हाला, उतरण्यासाठी देखील भीती वाटली असेल, पण आज तुम्ही खूप चांगल्या प्रकारे पोहायला शिकलात आणि जे कठीण होतं ते तुम्ही कन्वर्ट केलं. तुमच्या आयुष्यात अशा शेकडो गोष्टी येत असतील, जर तुम्ही त्या आठवून जर त्या कागदावर लिहिल्यात तर कधी तुम्हाला कुणाला सुद्धा, अगदी मला सुद्धा अवघड प्रश्न विचारावा लागणार नाही, कारण कोणतीही गोष्ट अवघड तुम्हाला वाटणारच नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. मुलांनो, एकदा हे करून पहा. आदरणीय पंतप्रधानजी, वणक्कम. वणक्कम, वणक्कम. मी नीलानंद, मी विवेकानंद केंद्रीय विद्यालय कन्याकुमारीमध्ये 12वीत शिकत आहे. सर, या महामारीच्या काळात ऑनलाईन शिक्षणामुळे आम्हाला नेहमीपेक्षा जास्त रिकामा वेळ मिळतो. मला जाणून घ्यायचंय या रिकाम्या वेळेचा आम्ही कसा सदुपयोग करू. मला ही संधी दिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार. वणक्कम. आई बाबांना कळेल ना की तू परीक्षेच्या वेळी रिकाम्या वेळाबद्दल बोलतो आहेस.
मग बघ काय होतंय. असो, मला हा प्रश्न खूपच चांगला वाटला की तुम्ही एग्जामच्या वेळेत सुद्धा रिकाम्या वेळेकडे लक्ष देतोयस, रिकाम्या वेळेसाठी चर्चा करतोयस. हे पहा मुलांनो, रिकाम्या वेळेला रिकामा वेळ समजू नका, तो तर खजिना आहे खजिना. रिकामा वेळ एक सौभाग्य आहे, एक संधी आहे ती. आपल्या दिनचर्येत रिकाम्या वेळेचे क्षण असलेच पाहिजेत, नाहीतर आयुष्य रोबोट सारखं होऊन जाईल. खरं तर रिकामा वेळ दोन प्रकारचा असतो. एकात आपल्याला माहिती असतं की आज आपण 3 ते 4 पर्यंत फ्री आहोत, किंवा आपल्याला माहिती असतं की रविवारी आपला अर्धा दिवस फ्री आहे, किंवा तुम्हाला 4 तारखेला सुट्टी आहे, तुमच्याकडे दुपारपर्यंत काही काम नाही आहे, हे तुम्हाला माहिती असतं. पण दुसरा प्रकार असा असतो जो तुम्हाला लास्ट मोमेंटला कळतो. जर तुम्हाला आधीपासूनच माहिती असेल की मला रिकामा वेळ आहे, तर तुम्ही तुमचे पेरेंट्स किंवा तुमच्या बहीण भावाला म्हणू शकता की मी तुम्हाला मदत करेन. तुमचं काही काम करायचं आहे का? तुम्ही काम काही करता आहात का? मी तुम्हाला काही हेल्प करू शकतो. दुसरी गोष्ट, तुम्ही असा विचार करू शकता ज्या गोष्टी आनंद देतात. हा थोडासा जड शब्द आहे, स्वांथ सुखाय, ज्यामध्ये आपल्याला सुख मिळतं, आपल्याला आनंद मिळतो, आपल्या मनाला बरं वाटतं, असं काहीही तुम्ही करू शकता. आता तू विचारला आहेस, तर मी सुद्धा विचार करतो की मला काय करायला आवडतं. मी माझ्या दिनचर्येत ऑब्झर्व केलं आहे की मला थोडासा सुद्धा रिकामा वेळ मिळाला आणि जर झोपाळा असेल तर मला वाटतं थोडा वेळ झोपाळ्यावर नक्की बसावं. खूप दमलो असेल आणि अगदी 5 मिनिटं सुद्धा वेळ मिळाला, किंवा मी काही काम करत असेन, तर माझ्या रिकाम्या वेळेत झोपाळ्यावर बसून का कुणास ठाऊक मला बरं वाटतं, माझं मन प्रफुल्लित होतं. जेव्हा तुम्ही रिकामा वेळ अर्न करता तेव्हा तुम्हाला त्याची व्हॅल्यू सगळ्यात जास्त कळते. म्हणून तुमचं लाईफ हे असंच असलं पाहिजे की तुम्ही रिकामा वेळ अर्न कराल तेव्हा तुम्हाला खूप आनंद मिळेल. इथं हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की रिकाम्या वेळेत कोणत्या गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे, नाहीतर त्याच गोष्टी सगळा वेळ खाऊन टाकतील आणि लक्षातही येणार नाही, आणि शेवटी रिफ्रेश रिलॅक्स होण्याऐवजी तुम्ही थकून जाल, कंटाळून जाल. अजून मला असं वाटतं की रिकाम्या वेळी आपण आपली क्युरिओसिटी, जिज्ञासा वाढवण्यासाठी अजून कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो, ज्या कदाचित खूप प्रोडक्टिव्ह होतील. जर तुमचे आई किंवा वडील स्वयंपाक करत असतील तर त्यांना ऑब्झर्व करा. नवीन नवीन गोष्टींमध्ये खोल घुसण्याचा, त्या समजून घेण्याचा, याचा इम्पॅक्ट तुम्हाला सरळ सरळ दिसत नाही, पण आयुष्यावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो. फ्री टाइमचा अजून एक बेस्ट यूज असा असतो, तो म्हणजे आपण एखाद्या उपक्रमात भाग घेऊ शकतो, ज्यात आपण स्वतःला एक्सप्रेस करू शकतो, आपला युनिकनेस बाहेर काढू शकतो, ज्यामध्ये तुम्ही तुमची इंडिव्हिज्युअलिटी दाखवू शकता. असं करण्याचे अनेक मार्ग आहेत आणि तुम्हाला सुद्धा असे खूप मार्ग माहिती आहेत. स्पोर्ट्स आहे, म्युझिक आहे, रायटिंग आहे, पेंटिंग आहे, स्टोरी रायटिंग आहे, तुम्ही खूप काही करू शकता. आपले थॉट्स,
इमोशन्स एक्सप्रेस करण्याचा एक क्रिएटिव्ह मार्ग शोधा, त्याला संधी द्या. ज्ञानाची व्याप्ती कधी कधी तेवढ्याच पुरती मर्यादित असते जी आपल्या आसपास उपलब्ध असते, आपल्या आजूबाजूला असते. पण क्रिएटिव्हिटीची व्याप्ती आपल्याला नॉलेजपेक्षा सुद्धा खूप दूर घेऊन जाते, खूप मोठं अवकाश दाखवते. क्रिएटिव्हिटी तुम्हाला अशा क्षेत्रामध्ये घेऊन जाऊ शकते जिथे आधी कोणी कधीच कोणी पोचलं नसेल, जे अगदी नवीन असेल. आपल्याकडे असं म्हटलं जातं ना, जे न देखे रवी ते देखे कवी, ही एक क्रिएटिव्हिटी स्तर आहे. नमस्कार आदरणीय पीएम सर, मी आशय केकतपुरे बँगलोरहून बोलतोय. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की मुलांना चांगले संस्कार देण्याची उत्तम पद्धत कोणती आहे? धन्यवाद. माझ्याकडे एक प्रश्न आला आहे, तो नमो ॲपवर आला आहे. ज्यांचं व्हिज्युअल माझ्याकडे नाही पण मला प्रश्न आवडला म्हणून मला वाटतं की तो तुमच्याशी जरूर शेअर करावा. पाटण्याहून प्रश्न विचारला आहे, प्रवीण कुमारजींनी विचारलेला आहे. सर, आज आई वडिलांसाठी मुलांना मोठं करणं थोडं अवघड झालं आहे. त्याचं कारण म्हणजे आजचा काळ आणि आजची मुलं. आम्ही हे कसं सुनिश्चित करायचं की आमच्या मुलाचं वागणं, त्याच्या सवयी आणि चरित्र हे चांगलं असेल? प्रवीण कुमारजी, कदाचित एका जागरूक पित्याच्या भूमिकेमधून तुम्ही मला हा प्रश्न विचारला. माझ्यासाठी खूप कठीण प्रश्न आहे हा. मी तर म्हणेन की तुम्ही स्वतः विचार करा, आत्मचिंतन करा. कुठे असं तर नाहीये की जीवन जगण्याची जी पद्धत आहे, जी तुम्ही निवडलेली आहे, जी तुम्हाला वाटते तसंच आयुष्य तुमच्या मुलांना मिळावं, आणि त्यात थोडासा जरी बदल झाला तरी तुम्हाला, तुमच्या मनाला असं वाटतंय की अधपतन होत आहे, व्हॅल्यूजचा ऱ्हास होतो आहे. मला आठवतंय की एकदा मी स्टार्टअपशी संबंधित तरुणांसोबत एका समारंभात होतो, तर बंगालमधल्या एका मुलीनं, जिनं आपला आधीचं करिअर सोडून स्टार्टअप सुरू केला आहे, तिने तिचा मला अनुभव सांगितला. तो माझ्या कायम लक्षात राहिला आहे. त्या मुलीने मला असं सांगितलं की माझी नोकरी सोडली, मी करिअर सोडलं आणि स्टार्टअप सुरू केला, आणि जेव्हा माझ्या आईला कळलं तेव्हा माझ्या आईने लगेचच म्हटलं, सर्वनाश. म्हणजे माझ्या आईला एवढा धक्का का बसला? पण नंतर ती मुलगी स्टार्टअपमध्ये खूप यशस्वी देखील झाली. तुम्ही असा विचार केला पाहिजे की मी माझ्या मुलाच्या भावविश्वात जकडून ठेवण्याचा त्याला प्रयत्न तर करत नाहीये ना, आणि त्यासाठी तुमचं कुटुंब, तुमच्या परंपरा आणि त्यांच्या मूलभूत मूल्यावर कसा भर द्यायचा आहे ते आपण आयडेंटिफाय केलं पाहिजे. जसं आपल्याकडे म्हटलं जातं की जनसेवा हेच प्रभूची सेवा, आपल्या शास्त्रांमध्ये सुद्धा हेच मूल्य आहे. पण जर तुमच्या घरी खूप पूजा अर्चा होत असेल तर जगाला दिसतं की तुम्ही खूप धार्मिक आहात, तुम्ही खूप रिच्युअल्स करता, पण तुम्ही समाजसेवेमध्ये कुठेच दिसत नाही. आणि आता जेव्हा हे मूल हा विरोधाभास बघतं तेव्हा त्याच्या मनात कॉन्फ्लिक्ट सुरू होतो, प्रश्न उभे राहतात, आणि प्रश्न उभं राहणं देखील साहजिक आहे. अगदी त्याचप्रमाणे आपलं एक मूल्य असं आहे की जीवामध्ये परमात्मा असतो, त्याचप्रकारे आपल्याला सगळ्यांना ते मान्य आहे आणि तसंच आपल्याला शिकवलं देखील गेलंय, ते आपल्या जीवनात एक मूल्य म्हणून प्रस्थापित झालेलं आहे, आणि आपल्याला असं वाटतं की जीवात परमात्म्याचा अंश असतो. पण तुमच्या घरात, म्हणजे तुमच्या घरात जे कामं करायला येतात, झाडलोट करायला येतात, लिफ्ट चालवणारा असतो, तुम्हाला शाळेत सोडणारा ऑटो रिक्षा ड्रायव्हर असतो, तुम्ही कधी त्याच्याकडे
त्यांच्या सुखदुःखाबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे का किंवा चर्चा केली आहे का? त्यांना विचारलं की तुमच्या घरात कोरोना तर झाला नाहीये ना, तुमच्या घरी सगळे सुखी आहेत ना, तुम्ही ज्या गावातून आला आहात तिकडे सगळे माणसं ठीक आहेत ना, कधी विचारलंय तुम्ही त्यांना? जर तुम्ही असं हे केलं असेल तर तुम्हाला तुमच्या मुलांना मूल्य शिकवावे लागत नाही. मी तुम्हाला प्रश्न विचारत नाहीये, एक सामान्य व्यवहाराची गोष्ट सांगतोय. काही लोक खरोखर असं करत नाहीत. मुलांचा बर्थडे असतो, खूप सारी तयारी केलेली असते. किती लोक आपल्या घरी काम करणाऱ्या लोकांना जे म्हणतात, जे काही काम करायचं आहे ते 5 वाजेपर्यंत पूर्ण करा, 6 वाजता जेव्हा आमचे पाहुणे यायला लागतील तेव्हा तुम्ही सुद्धा आमच्याकडचे पाहुणे म्हणून चांगले कपडे घालून या, तुमच्या घरातल्या सगळ्या लोकांबरोबर पाहुण्यांमध्ये सामील व्हा, असं जेव्हा म्हणतात तेव्हा तुम्ही त्यांना हे काय म्हणता? आज आमच्या घरी खूप पाहुणे येणार आहेत, खूप वेळ थांबावा लागेल. तुम्ही असं म्हणण्याऐवजी तुम्ही त्यांना काय म्हणता? हे बघ, उद्या खूप पाहुणे येणार आहेत, खूप काम आहे, तू तुझ्या घरी सांगून ये की मी उशिरा येईन, उशिरा येईन. म्हणजे तुमचं मूल हे बघतंय की घरी एवढा मोठा कार्यक्रम आहे आणि जे माझ्यासाठी कष्ट घेत आहेत दिवस रात्र ते यात सहभागी झालेलेच नाहीयेत. आणि मग मुलाच्या मनात गोंधळ निर्माण होतो. मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. आपण म्हणतो की मुलगा मुलगी एक समान, ते आपलं मूल्यच आहे. आपल्याकडे देवाची अशी कल्पना केली गेली आहे, त्यामध्ये स्त्री देवतांना सुद्धा तेवढंच महत्व आहे. पण आपल्या घराच्या वातावरणात मुलगा आणि मुलगी यांना कळत नकळत जी ट्रीटमेंट दिली जाते त्यामध्ये असमानता असते. आणि त्यानंतर जेव्हा तोच मुलगा समाजामध्ये जातो तेव्हा त्याच्याकडून स्त्री समानतेमध्ये काही ना काहीतरी कमतरता राहूनच जाते. तेव्हा हे खरं आहे की जर कुटुंबातील संस्कार चांगले असतील तर वाईट गोष्टी घडतच नाहीत. पण थोडासाच फरक शिल्लक राहतो, मुलाच्या वर्तनात काही ना काही उणीव राहूनच जाते. म्हणून आपण आपलं जे भावविश्व बनवलेलं आहे ते जेव्हा व्यवहाराच्या कसोटीवर सिद्ध होत नाही तेव्हा मुलांच्या मनात अंतर्द्वंद्व सुरू होतं. म्हणूनच मूल्य कधीच थोपवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही मूल्य जगूनच मुलांना प्रेरित करण्याचा प्रयत्न करा. आणि शेवटी मुलं खूप स्मार्ट असतात, तुम्ही जे बोलता ते ती करतील किंवा नाही करणार ते सांगणं खूप अवघड आहे. पण या गोष्टीची पूर्णपणे शक्यता आहे की जे तुम्ही करत आहात ते मात्र ती लक्षपूर्वक पाहत असतात आणि तसंच करण्याचा प्रयत्न देखील करतात. आणि जेव्हा तुम्ही या मुलांच्या बरोबर आपला इतिहास, आपली पुराणे, आपल्या पूर्वजांच्या लहान सहान गोष्टी सहजपणे जोडता तेव्हा मुलं सुद्धा प्रेरित होतात. आचार विचार व्यवहारात उतरवणं अगदी सोप्प होऊन जात. नमस्कार सर, मी प्रतिभा गुप्ता, कुंदन विद्या मंदिर, लुधियाना हून. सर, माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की आम्हाला नेहमी काम करून घेण्यासाठी मुलांच्या मागे पळावं लागतं, तर आम्ही त्यांना कसं सेल्फ मोटिवेटेड बनवू शकतो, म्हणजे ती आपली कामं स्वतःच करतील? धन्यवाद. तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर माझं मत तुमच्यापेक्षा थोडं जरा वेगळं आहे. मला असं वाटतं की मुलांच्या मागं यासाठी पळावं लागतं कारण त्यांचा वेग आपल्यापेक्षा जरा जास्त आहे. हे खरंच आहे की मुलांना शिकवण्याची, सांगण्याची, संस्कार करण्याची जबाबदारी कुटुंबातील सर्वांची आहे. पण अनेकदा मोठं असून सुद्धा आपणही थोडंसं मूल्यमापन करायला हवं की नाही? आपण एक साचा तयार करतो आणि मुलांना
त्यात कोंबण्याचा प्रयत्न करतो आणि तिथेच समस्येला सुरुवात होते. आपण त्याला सोशल स्टेटसचा सिम्बॉल बनवतो. बऱ्याचदा आई वडील आपल्या मनात काहीतरी लक्ष तयार करतात, काही पॅरामीटर्स बनवतात आणि काही स्वप्न सुद्धा पाहतात आणि मग ती स्वप्न आणि लक्ष पूर्ण करण्याचं ओझ मुलांवर टाकतात. आपण या लक्ष्यांसाठी मुलांना कळत नकळत, माफ करा मला माझे शब्द कदाचित तुम्हाला कठोर वाटतील, तर नकळत आपल्या मुलांना आपण इन्स्ट्रुमेंट मानू लागतो आणि जेव्हा त्याला त्या दिशेला ओढण्यात आपण अयशस्वी होतो तेव्हा आपण असं म्हणतो की मुलांमध्ये मोटिवेशन आणि इन्स्पिरेशनची उणीव आहे. कोणालाही मोटिवेट करण्याचा पहिला भाग आहे ट्रेनिंग, प्रॉपर ट्रेनिंग. एकदा का तुमच्या मुलाचं मन हे ट्रेन झालं की मग मोटिवेशनची वेळ सुरू होईल. ट्रेनिंगची अनेक माध्यमं, अनेक पद्धती असू शकतात. चांगली पुस्तकं, चांगल्या मूवीज, चांगल्या गोष्टी, चांगल्या कविता, चांगले वाक्प्रचार किंवा चांगले अनुभव, ही सगळी एक प्रकारे टूल्सच तर आहे ट्रेनिंगची. उदाहरणार्थ तुमची इच्छा आहे की तुमच्या मुलांनी सकाळी उठून अभ्यास करावा. तुम्ही त्याला तसं सांगता, ओरडता, रागवता सुद्धा, पण तुम्हाला यश मिळत नाही. पण मग तुमच्या घरी कधी अशा पुस्तकांची चर्चा होते का हो? त्याच्यामध्ये इनडायरेक्टली सकाळी उठण्याच्या फायद्याची चर्चा केलेली असते. आपल्याकडे मित्रांनो आध्यात्मिक पद्धतीचे लोक ब्रह्ममुहूर्तावर त्यांच्या दिवसाचा असा प्रारंभ करतात आणि त्याच नॉर्म्सचं पालन करतात. आणि दुसरीकडे हल्ली 5 AM या क्लबची सुद्धा चर्चा होते. तुम्ही कधी अशा पुस्तकावर घरी चर्चा केलेली आहे का? किंवा कुठला मूवी किंवा डॉक्युमेंटरी तुम्ही पाहिली आहे का ज्यात एका वैज्ञानिक पद्धतीनं, तर्कपूर्ण रीतीनं, इमोशनसह या गोष्टी सांगितलेल्या आहेत? हे एकदा करून बघा. तुम्ही सकाळी उठण्यासाठी मुलांचं ट्रेनिंग हे आपोआपच होईल. एकदा मन ट्रेन झालं, मुलाच्या मनाला समजलं की सकाळी उठण्याचे फायदे काय काय आहेत, तर ते स्वतःच मोटिवेट व्हायला लागेल. हेच तर एन्व्हायरमेंट क्रिएशन असतं ज्याची गरज घरात सगळ्यात जास्त असते. तुम्ही मुलाच्या लहानपणीचा तो काळ आठवा जेव्हा तुम्ही त्याला मांडीवर घेत होतात. असं समजा की तुमच्या खिशात एक पेन आहे किंवा तुम्ही एक चष्मा घातलेला आहे, तर ते मूल ते ओढतं, चष्मा काढतं, मग तुम्ही तेव्हा काय करत होतात? तुम्ही त्याच्याकडून जर चष्मा काढून घेण्याचा प्रयत्न करत असाल तर तेव्हा तो रडत असेल. पेन जेव्हा काढून घेण्याचा प्रयत्न करता तेव्हा तो रडत असेल. मग हुशार आई वडील काय करतात? एक मोठा बॉल त्याच्या समोर नेऊन ठेवून देतात किंवा स्वतः घेऊन उभे राहतात. मग ते मूल काय करतं? चष्मा सोडून देतं, पेन सोडून देतं आणि मोठ्या बॉलशी खेळायला लागतं. तेव्हा ते रडत नाही. तुम्ही सहजपणे त्यामध्ये सोल्युशन काढता. तुम्ही त्याचं मन डायव्हर्ट करून त्याला त्याच्या आवडीची दुसरी पॉझिटिव्ह गोष्ट देऊन त्याला तुम्ही मोटिवेट करत होता. हे जे काम तुम्ही जे आधी केलं होतं जेव्हा मूल अगदी लहान होतं, तेच काम तुम्ही आता सुद्धा करू शकता. तुम्ही हे ऐकलं असेल, एक दीप जले सो दुसरा. तुमचं मूल परप्रकाशित नसलं पाहिजे, तुमचं मूल स्वयंप्रकाशित असलं पाहिजे. मुलांच्या आत जो प्रकाश
तुम्हाला पाहायचा आहे, तो प्रकाश त्यांच्या आतून प्रकाशमान झाला पाहिजे आणि मगच तुमच्या सक्रिय प्रयत्नातून हे शक्य आहे. तुम्ही तुमच्या वर्तनात जो बदल दाखवाल तो मुलं अतिशय लक्षपूर्वक ऑब्झर्व करतील. इथे अजून एक गोष्ट मी तुमच्या लक्षात आणू देऊ इच्छितो. मुलांच्या मनात कधी भीती निर्माण नका करू. असं केलंस तर असं होईल, तसं केलं तर तुझं तसं होईल. कृपा करून असा प्रयत्न करू नका. ही पद्धत सर्वप्रथम वाटते तर सोपी, पण त्यामुळे एक प्रकारे निगेटिव्ह मोटिवेशनची शक्यता वाढते. तुम्ही जो बागुलबुवा उभा केला आहे तो जेव्हा संपतो, त्याचबरोबर मुलांचं मोटिवेशन सुद्धा संपतं. आणि म्हणून पॉझिटिव्ह मोटिवेशन बरोबरच सतत पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंटवर पण भर दिला पाहिजे. मोटिवेशनचा जो मंत्र मुलांसाठी आहे, एक प्रकारे तोच आपल्या सगळ्यांसाठी सुद्धा आहे, सगळ्या मानव जातीसाठी आहे. नमस्कार पंतप्रधान सर. नमस्ते. माझं नाव तनय आहे आणि मी सामिया इंडियन मॉडेल स्कूल कुवेतचा विद्यार्थी आहे. सर, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे, आयुष्याच्या लढाईसाठी आम्ही स्वतःला कसं तयार करू शकतो? धन्यवाद सर. नमो ॲपवर मसुरी उत्तराखंड मधून श्रीमान अशरफ खान यांनी लिहिलेलं आहे. सर, जेव्हा मी कधी माझ्या मोठ्या कझिन्सशी किंवा मित्रांशी बोलतो, तेव्हा ते असं म्हणतात की आता स्कूलमध्ये तू अजून आयुष्य कुठे बघितलं आहेस? खरी परीक्षा तर शाळेच्या बाहेर पडल्यानंतर होईल. माझा प्रश्न असा आहे की आम्ही स्वतःला उद्याच्या आव्हानांसाठी कसं सज्ज करावं? तनय, तू तर कुवेतमधून माझ्याशी बोलतो आहेस, पण तनय, तू एक गोष्ट कधी मार्क केली आहेस का रे? की तुझा जो आवाज आहे तो गॉड गिफ्टेड आहे. काय, कधी तुझ्या आईवडिलांनी, कधी तुझ्या मित्रमैत्रिणींनी, कधी टीचर्सनी तुला हे सांगितलंय का? तुझ्या कधी हे लक्षात आलंय का? आज तुझा प्रश्न ऐकल्यानंतर, अगदी हे रेकॉर्डिंग असलं तरीही, एक गोष्ट माझ्या नक्की लक्षात आली आहे की तुझा विशिष्ट आवाज हा परमात्म्याने दिलेला आहे. त्याच्याकडे देखील कधीतरी लक्ष दे, ती तुझ्यासाठी खूप मोठी देणगी असू शकते. अरे, मी तर तनयच्या त्या गोष्टींमध्ये हरवूनच गेलो. तुम्ही जे प्रश्न विचारलाय त्याबद्दल आता. पहिली गोष्ट म्हणजे, लोक तुम्हाला काहीतरी सांगतात, त्यांच्या सांगण्याची पद्धत अशी असते की ते तुम्हाला सल्ला देत आहेत, पण मनाच्या आत खरं काय आहे ते जर तुम्ही पाहिलं तर ते स्वतःला हिरो बनवण्याचा प्रयत्न करत असतात, किंवा ते त्यांचं स्वतःच अपयश यासाठी मोठं करून सांगत असतात की त्याला एक एस्केप रूट मिळेल, आणि म्हणूनच ते असं दाखवतात की त्यांच्या समोर खूप मोठी मोठी आव्हानं आहेत. या बाबतीत माझा एक साधा सोप्पा मंत्र आहे, एका कानाने ऐका, दुसऱ्या कानाने ते सोडून द्या. हो, हा प्रश्न खूपच साहजिक आहे की 10वी आणि 12वी नंतर काय करणार. प्रत्येक मुलाच्या मनात तो प्रश्न असतो आणि तो मी नाकारत नाहीये,
किंवा कोणीच नाकारू शकत नाहीये. खूप लोकांसाठी हा प्रश्न चिंता आणि निराशा वाढवणारा असू शकतो. दुर्दैवाने आजच्या या चकचकीत युगात सेलिब्रिटी कल्चरमुळे आणि त्याचा प्रभाव असल्यामुळे स्टुडंट लाईफमध्ये एक अशी विचारसरणी आली आहे की जो टीव्हीवर दिसतो, ज्याची पेपरमध्ये चर्चा होते, तसं काहीतरी बनायचंय, तसं काहीतरी करायचंय. ही गोष्ट वाईट नाहीये, पण आयुष्यातील सत्यापासून खूपच दूरची आहे. हे प्रचार माध्यमातले 1,000-2,000 जे लोक आहेत आपल्याला समोर जे दिसतात, पण जग एवढं छोटं नाहीये. जगातली एवढी मोठी व्यवस्था, मानवाचा एवढा मोठा इतिहास, एवढ्या वेगाने होणारे हे बदल, अनेक संधी घेऊन येतात मित्रा. जीवनातलं सत्य हे आहे की हे जेवढे लोक आहेत तेवढंच वैविध्य देखील आहे. जेवढे लोक आहेत तेवढ्या संधी सुद्धा आहेत. आपण आपल्या जिज्ञासेची व्याप्ती खूप वाढवण्याची गरज आहे आणि ती विस्तारण्याची देखील गरज आहे. आणि म्हणूनच गरजेचं आहे की 10वीत सुद्धा 12वीत सुद्धा तुम्ही आपल्या आसपासचं आयुष्य ऑब्झर्व करायला शिका. आपल्या आसपास एवढे प्रोफेशन्स आहेत, नेचर ऑफ जॉब्स आहेत आणि बदलणारे नेचर ऑफ जॉब्स आहेत. स्वतःला तुम्ही ट्रेन करा, आपली स्किल्स वाढवा आणि त्याचा फायदा देखील घ्या. करिअर निवडताना एक बाजू अशी आहे की खूप लोक आयुष्यात इझी रूट शोधत असतात. माझं खूप लवकर कौतुक व्हावं, आर्थिकदृष्ट्या खूप मोठं स्टेटस तयार व्हावं, ही इच्छा आयुष्यात कधी कधी, नेहमीच नाही पण कधी कधी, अंधाराची सुरुवात होण्यासाठी कारणीभूत होते. मग ही अवस्था अशी असते ज्यामध्ये स्वप्न बघणं जरा चांगलं वाटतं, खूप चांगलं वाटत असतं. स्वप्नांमध्ये रमणं चांगलं वाटतं, स्वप्न बघणं ही चांगली गोष्ट आहे. पण तेच स्वप्न बघत बसून राहणं आणि स्वप्नांसाठी झोपून राहणं हे तर बरोबर नाहीये ना. स्वप्नांच्या पुढे जाऊन ते स्वप्न सत्यात उतरवण्याचा संकल्प हा खूप महत्त्वाचा आहे. आपण असा विचार केला पाहिजे की असं कोणतं माझं स्वप्न आहे ज्यातून आपल्याला आपल्या आयुष्याचा संकल्प बनवायचा आहे. जेव्हा तुम्ही ते संकल्प म्हणून स्वीकाराल तेव्हा तुम्हाला पुढचा रस्ता सुद्धा तितकाच स्पष्ट दिसू लागेल. मित्रांनो, माननीय पंतप्रधानजी नमस्कार. माफ करा, माझा प्रश्न परीक्षेवर आधारित नाहीये, पण कृपया तुम्ही त्यावर हसू नका. आजकालच्या मुलांना चांगला आहार नको असतो. भूक लागली की चिप्स, चॉकलेट आणि जंक फूडच त्यांना हवं असतं. कृपया करून तुम्ही आम्हाला हे सांगाल का की आम्ही याविषयी काय केलं पाहिजे? याच प्रकारचे काही अजून प्रश्न माझ्याकडे आले आहेत आणि हा नरेंद्र मोदी ऍप वर छत्तीसगड रायपूरहून सुनीताजी पॉलनी हा प्रश्न विचारलाय. सर, आम्ही आमच्या मुलांना जो काही टिफिन देतो त्या गोष्टी ते खात नाही आणि नेहमी फास्ट फूड खायचा हट्ट करतात. कृपया याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करा. मला खरं समजत नाहीये की मी हे सर्व प्रश्न ऐकल्यानंतर की मी फक्त हसू की मोठमोठ्याने हसू
जर आपण या विषयाकडे मनोवैज्ञानिक पद्धतीने जर पाहिलं तर कदाचित याचा उपाय शोधणं खूप सोपं होईल. आणि आपल्या ट्रेडिशनल खाद्यपदार्थांबाबत मनोवैज्ञानिक पद्धतीने त्यांच्या प्रती अगदी सहजपणे अभिमान निर्माण केला पाहिजे. त्यांची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्याबद्दल बोला. आपली स्वयंपाक करण्याची जी प्रक्रिया आहे, किचन मधील ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, ते घरातील इतर सदस्यांना माहिती असलं पाहिजे की किती कष्ट केल्यानंतर स्वयंपाक हा केला जातो. मुलांसमोर सुद्धा हे सगळं काही अगदी सहजपणे बोलायला हवं. स्वयंपाक कसा केला जातो, किती त्याला वेळ लागतो, किती इन्ग्रेडियंट्स त्याला लागतात, त्यांना त्याची जाणीव होईल की किती कष्ट केल्यानंतर अखेरीस माझं ताट हे भरलं जातं. दुसरं म्हणजे आजच्या या काळात खाण्यापिण्याच्या अनेक वेबसाईट्स आहेत, हेल्दी फूडची सुद्धा काही कमतरता नाही आहे. आपण यावरून माहिती गोळा करून अशा गोष्टींबद्दलचा एखादा गेम डेव्हलप करू शकतो का, जो आपण आठवड्यातून एकदा खेळू शकू? म्हणजे गाजर आहे, कॅरेट, त्याच्या इम्पॉर्टन्स विषयी आपण बोलू. त्याचे काय काय फायदे होतात, काय लाभ होतात, कोणते न्यूट्रिशन्स असतात, हे करून आपण पाहू शकतो. दुसरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या घरचे जे फॅमिली डॉक्टर असतात, ते डॉक्टर एक प्रकारे आपले मित्र असतात, त्यांचं जेव्हा घरी येणं होईल तेव्हा त्यांचं बोलणं ऐका की कोणत्या प्रकारच्या खाण्याचं काय महत्व आहे, न्यूट्रियंट्स कुठून मिळतात, काय खाल्लं पाहिजे, ते तुम्हाला सांगू शकतात की तुमच्या कुटुंबात काय प्रॉब्लेम्स हेरिटेटरी आहेत आणि त्यांच्यापासून वाचण्यासाठी काय खाणं आवश्यक आहे. याचाही मुलांना फायदा होऊ शकतो. तिसरं, तुम्ही शिक्षकांना रिक्वेस्ट करू शकता की मुलांच्या बाबतीत तुम्हाला काय काय अडचणी येत आहेत, खास करून तुम्हाला खाण्याच्या बाबतीत ज्या अडचणी येत आहेत त्या शिक्षकांना समजावून सांगा. त्या शिक्षकांना विश्वासात घ्या. तुमच्या लक्षात येईल की शिक्षक अगदी कौशल्यानं गोष्टी सांगत सांगत हसत खेळत मुलांच्या डोक्यात हे अगदी पक्क करतात की त्यांनी काय केलं पाहिजे. आणि शिक्षकांच्या सांगण्याचा मुलांवर एक वेगळाच परिणाम होतो. आपण सुद्धा काही नवीन नवीन एक्सपेरिमेंट करत राहिलं पाहिजे. मी अशी अनेक उदाहरणं बघितली आहेत जिथे कुटुंबात ट्रेडिशनल पदार्थच मुलांना मॉडर्न स्वरूपात बनवून दिले जातात. यामुळे मुलांमध्येही त्यांच्याबद्दल एक विशेष आकर्षण निर्माण होतं. असो, हा माझ्या सिलेबसच्या बाहेरचा विषय आहे, पण कदाचित माझ्या या गोष्टी तुम्हाला काही उपयुक्त ठरतील. दिव्यांका नमस्कार. दिव्यांका, काय शिकतेस तू? सर, मी कॉमर्सची विद्यार्थिनी आहे. आणि तू पुष्कर मध्ये राहतेस? हो सर. मग पुष्करच्या एखाद्या पवित्र गोष्टींचं माझ्यासाठी वर्णन करशील की पुष्करचं वैशिष्ट्य काय आहे? ब्रह्माचं एकमेव मंदिर पुष्कर मध्ये आहे. बरोबर. आणि जो पुष्कर राज आहे तो 68 तीर्थांचा गुरु आहे. अच्छा, ब्रह्माचा काय रोल होता त्यात? सर, या पृथ्वीची निर्मिती ब्रह्माने केली आहे. अच्छा अच्छा, आता सांगा दिव्यांका, काय प्रश्न होता तुमच्या मनात? सर, माझे असे काही मित्र आहेत ज्यांची स्मरण शक्ती ऍव्हरेज आहे. त्यांनी एखाद्या विषयाचा किती अभ्यास केला तरी परीक्षेत त्यांच्या ते लक्षातच राहत नाही. सर, त्यांनी काय केलं पाहिजे ज्यामुळे तो विषय त्यांच्या लक्षात राहू शकेल? अच्छा,
म्हणजे तुम्हाला मेमरीची जडीबुटी हवी आहे. हो सर. हे बघ, जर दिव्यांका, सर्वप्रथम तुम्ही तुमच्या डिक्शनरी मधून हा शब्द डिलीट करून टाका. तुम्ही विचारच करू नका की तुमच्याकडे लक्षात ठेवण्याची शक्तीच नाहीये. जर तुम्ही स्वतःशी संबंधित काही घटना पाहिल्या तर तुम्हाला समजेल की वास्तवात अनेक गोष्टी तुमच्या लक्षात राहिलेल्या आहेत. उदाहरणार्थ तुमची मातृभाषा. तुमची मातृभाषा तुम्हाला कधी कोणी खूप ग्रामर सकट शिकवली होती का, सांगितली होती का? नाही. तुमचं कसं लक्षात राहिलं? मग तुम्ही ती शाळेत ती शिकलात की तुम्ही पुस्तकात वाचलात? कुठेही नाही. होय, हे सर्व तुम्ही ऐकून शिकलात. तर याच गोष्टी त्या गोष्टी आहेत. जरा तुम्ही विचार करा की तुम्हाला जे खूप आवडतं त्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही कधी कोणते प्रयत्न केले होते का? ज्या गोष्टीशी तुम्ही पूर्णपणे जोडलेले आहात, मग्न झालेले आहात, ज्या गोष्टी तुमचा एक भाग बनलेल्या आहेत, तुमच्या विचारसरणीचा भाग बनलेल्या आहेत, त्या तुम्ही कधी विसरत नाहीत. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर या मेमराइज केलेल्या नाहीत, तर ऍक्च्युली त्या इंटरनलाइज झालेल्या आहेत. आणि इंटरनलाइज करणं हा त्यावरचा सर्वात चांगला मार्ग आहे. आणि म्हणूनच तुम्ही लक्षात ठेवण्यावर भर देण्यापेक्षा तो जगण्याचा प्रयत्न करायला हवा. सहजपणे, सरळपणे, समग्रपणे तुमच्याकडे सुद्धा त्याच अद्भुत शक्ती आहेत ज्या एखाद्या टॅलेंटेड व्यक्तीकडे असतातच असतात. असं समजा की तुमच्या भावाबरोबर किंवा बहिणीबरोबर तुमचं जर भांडण झालं आहे तर ते तुमच्या बरोबर लक्षात राहत, तुम्ही ते विसरत नाही. तुम्हाला तर अगदी हे देखील लक्षात असेल की त्यावेळी तुम्ही तुमच्या भावा बहिणीने कोणते कपडे घातले होते, उभ्या उभ्या भांडत होतात की धावत धावत भांडत होतात, हे सगळं लक्षात असेल. एक एक वाक्य तुमच्या लक्षात असेल. याचा अर्थ असा आहे की त्यात तुम्ही अगदी फुल्ली इन्वॉल्व्ड होतात. तो क्षण तुम्ही पूर्णपणे जगत होता. स्पष्ट आहे की त्यामुळे गोष्टी लक्षात राहण्यासाठी, प्रॉपरली रिकॉल करू शकण्यासाठी तुम्ही जो क्षण जगत आहात त्या क्षणातच असणं आणि त्यात पूर्णपणे इन्वॉल्व्ड असणं खूपच आवश्यक असतं. मित्रांनो, खूपच आवश्यक असतं ते. म्हणजे आपण जो अभ्यास करत आहोत, म्हणजे पुस्तक हातात आहे, पण लक्ष तर खेळाच्या मैदानावर आहे, मैत्रिणीसोबत आहे, मित्रांसोबत आहे, तर सगळी गडबड होऊन जाते. पुढे जाऊन जर तुमच्यापैकी एखाद्या विद्यार्थ्याने सायकोलॉजीचा जर अभ्यास केला तर त्यात मेमरी बाय असोसिएशनची कॉन्सेप्ट विस्तृतपणे समजावली जाईल. तुम्ही आठवा की शाळेत सकाळच्या असेंब्लीच्या वेळी राष्ट्रगीत म्हटलं जातं. जन गण मन तर प्रत्येक जण गात असतो, पण जर तुम्ही कधी जन गण मन गाताना तुम्ही या राष्ट्रगीतासोबत तो देश ट्रॅव्हल केला आहे का? त्यामध्ये जे शब्द येतात त्या शब्दासोबत तुम्ही स्वतःला व्हिज्युअलाइज करू शकलात की नाही करू शकलात? पंजाबला, गुजरातला, महाराष्ट्राला, बंगालला, मनातल्या मनात राष्ट्रगीत गाताना कधी ट्रॅव्हल केलं का? तुम्हाला अचानक सगळं आठवायला लागेल. मनातल्या मनात व्हिज्युअलाइज कराल तर तुम्हाला नीट लक्षात राहील. आणि याचा आणखीन एक फायदा असा होईल, तुम्ही या देशासोबत एकरूप होऊन जाल. म्हणजे इन्वॉल्व, इंटरनलाइज, असोसिएट आणि व्हिज्युअलाइज. मेमरी शार्प करण्यासाठी तुम्ही या फॉर्म्युलेचा वापर करू शकता. मी तुम्हाला आणखीन एक उदाहरण देतो. तुमच्याकडे जे नोटबुक्स असतात
विविध विषयांची पुस्तकं असतात. तुम्ही जेव्हा घरातून निघाल तेव्हा तुम्ही हे ठरवा की बॅगेत या क्रमांकावर या विषयाची नोटबुक असेल आणि या क्रमांकावर या विषयाचं पुस्तक असेल. चौथ्या क्रमांकावर असू शकेल, तिसऱ्या क्रमांकावर असू शकेल, आणि जर तुम्ही तिसऱ्या क्रमांकावर इतिहासाचं पुस्तक ठेवलं असेल, पाचव्या क्रमांकावर भूगोलाचं ठेवलं असेल, तर जेव्हाही तुम्ही इतिहासाचं पुस्तक काढाल तेव्हा अगदी डोळे बंद करून तुम्ही तिसऱ्या क्रमांकाचं पुस्तक काढता. बघा तुमची कॉन्फिडन्स लेवल किती किती वाढेल. चला, मला देखील छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारायची संधी मिळाली. आणि मी राजस्थानच्या लोकांना देखील आणि पुष्करच्या पवित्र धरतीला देखील इथूनच मी वंदन करतो. खूप खूप धन्यवाद. नमस्ते. नमस्कार सर. हां बोला. माझा प्रश्न असा आहे की आम्ही जेव्हा एखाद्या प्रश्नाचं उत्तर पाठ करतो तेव्हा ते आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने पाठ होतं, पण जेव्हा आम्ही शाळेत गेल्यावर लिहायला सुरू करतो तेव्हा प्रश्नपत्रिका बघितल्यावरच आम्हाला अचानक सगळं विसरायला होतं. सर कृपया करून आम्हाला सांगा असं का होत असावं. धन्यवाद. तुमचं नाव काय, शुभ नाव काय? सुहान सहगल. अच्छा सहगलजी, तुम्ही कुठे शिकता? एल्कॉन इंटरनॅशनल स्कूल. अच्छा, हा प्रश्न तुम्ही आधी कोणाला विचारला आहे का? नाही सर. नाही विचारला? आई बाबांना विचारला? नाही सर. टीचरला विचारला? नाही सर. वा बाळा, कमाल आहेस तू, मीच सापडलो का रे तुला. पण मला असं वाटतं की तुमचा प्रश्न बहुतेक सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनात असतो. जेव्हा मी तुमच्यासारखा शिकत होतो तेव्हा मला असं वाटायचं की अरे यार माझ्या का लक्षात राहत नाहीये. बघा परीक्षा हॉलमध्ये जाताना आपलं मन एकदम म्हणजे एकदम अगदी शांत करून जायला हवं, कळलं का बाळा? मी आता टीव्ही स्क्रीनवर तुम्हाला बघतोय, तुमचा चेहरा इतका शांत आहे, किती आत्मविश्वासाने तुम्ही बसलेले आहात, हसत सुद्धा आहात. ही जी तुझी अवस्था आहे ना, ती आपण एक्झामिनेशनसाठी गेलो ना तरी सुद्धा अशीच राखली पाहिजे. मग तुमचं मन अशांत असेल, चिंता करत असेल, तुम्ही खूप घाबरलेले असाल, तर या गोष्टीची शक्यता खूप जास्त असते की तुम्ही क्वेश्चन पेपर पाहिल्यावर काही वेळ सगळंच काही विसरून जाता. यावर सगळ्यात चांगला उपाय हाच आहे की आपण आपली सगळी टेन्शन सगळी परीक्षा हॉलच्या बाहेर सोडून मग आत गेलं पाहिजे. आणि मग असा सुद्धा विचार केला पाहिजे की जी तयारी करायची होती ती आपण केलेली आहे आणि आता आपला फोकस प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं देण्यावरतीच असायला हवा. या गोष्टीची अजिबात भीती वाटून घेऊ नका की काही नवीन आलं तर काय होईल, ज्याचा आपण अभ्यास केलेलाच नाही आहे ते जर आलं तर काय होईल. हे बघा, परीक्षा हॉलमध्ये परीक्षेचा तणाव कमी करण्यासाठी टेन्शन न घेता परीक्षा देण्यासाठी अनेक ॲक्टिव्हिटीज अनेक उपाय तुम्हाला तुमच्या एग्जाम वॉरियर बुकमध्ये दिलं गेलेलं आहे. आणि आतासुद्धा एग्जाम वॉरियर बुकमध्ये मी एक नवीन ॲडिशन, मला कोरोनामध्ये जरा वेळ मिळाला तेव्हा मी थोडं इम्प्रूव्हमेंट केलं आहे त्याच्यात आणि थोडी ॲडिशनसुद्धा केली आहे. यावेळी त्यामध्ये केवळ मुलांसाठीच मंत्र नाही आहेत तर मी पॅरेंट्ससाठीसुद्धा खूप काही लिहिलं आहे. नमो ॲपवर अनेक ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, त्यात तुम्ही पार्टिसिपेट करून त्या आपल्या मित्रमैत्रिणींशी शेअरसुद्धा करू शकता. आणि माझी खात्री आहे थोडासा प्रयत्न तुम्ही करा, मनातून भीती निघून जाईल आणि तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि माझ्या मित्रांनो, माझी अशी देखील इच्छा आहे की जेव्हा तुम्हाला याचा फायदा होईल तेव्हा मला कळवा, एक्झाम वॉरियर वाचून मला पत्र लिहा. लिहिणार ना? हो सर. वा शाबास. थँक्यू सर. धन्यवाद. सर माझं नाव धारवी बोपट आहे. मी अहमदाबाद गुजरातच्या ग्लोबल मिशन इंटरनॅशनल स्कूलची संस्कारधामची 11वी कॉमर्सची विद्यार्थिनी आहे. सर या कोरोनाच्या काळामध्ये उद्योग व्यापार सरकार यांना सुद्धा समस्या आल्या असतील,
पण तुम्ही विचार केला आहे का की विद्यार्थ्यांना काय समस्या आल्या? या संकटाला मी माझ्या आयुष्यात कोणत्या रूपात लक्षात ठेवू? मला असं वाटतं की आम्हा विद्यार्थ्यांचं एक वर्ष एकदम वाया गेलं. माझ्या जागी तुम्ही असता तर काय केलं असतं? तुमचं मार्गदर्शन आम्हाला दिशा दाखवेल. धन्यवाद. धारवी, तुम्हाला लहान भाऊ किंवा मोठा भाऊ असं कोणी आहे का घरामध्ये? सर, लहान बहीण आहे. लहान बहीण आहे. अच्छा, छोट्या बहिणीला पण असंच रागवतेस का जसं आता माझ्याशी बोलतेस? नाही सर. असं डोळे वटारून बोलत होतीस? अच्छा, साबरमती आश्रमात कधी आली होतीस का आज पहिल्यांदा आली आहेस? सर, पहिल्यांदाच आली आज. फर्स्ट टाइम आली आहेस. अहमदाबाद मध्ये किती वर्ष राहतेस? 6 वर्ष सर. अच्छा, 6 वर्षांपासून राहत आहेस. आणि कधी वाटलं नाही की भारतीय स्वातंत्र्याशी निगडीत इतक्या महत्वपूर्ण ठिकाणी आपण कधीतरी गेलं पाहिजे? आज तर तुम्ही सकाळपासून आला असाल. हो सर, नक्कीच. मग तुम्ही आज काय काय बघितलं? सगळ्या गोष्टी पाहिलत का? हो सर, बघितल्या. मनशांतीचा अनुभव आला? हो सर, खूपच शांत वाटलं मला. आता परत गेल्यावर आपल्या संस्कारधामच्या तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगा की साबरमती आश्रमात गेलं पाहिजे. आणि आपल्या कुटुंबाला आणि मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगा साबरमती आश्रमामध्ये गेलं पाहिजे आणि तिथल्या शांततेचा अनुभव घेतला पाहिजे. काही क्षण मौन धारण करून बसलं पाहिजे. करशील तसं? हो सर. चला, आता मी तुझ्या प्रश्नाकडे वळतो. मी तर एकदम धारवीला उपदेशच करायला लागलो होतो. हे बघ, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. जिथे कोरोनाच्या प्रश्नांच्या बाबतीत मी तर अशा दृष्टीने बघतो की जी चूक तुम्ही केलेलीच नाहीये त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागला. हे तुमच्यासाठी एक नवीन शिकवण आहे की आयुष्यात अनेकदा काही गोष्टी अचानक घडत असतात, अकल्पित घटना घडतात आणि त्या घटनांवर आपलं कोणाचंच नियंत्रण नसतं. कोरोनामध्ये सुद्धा आपण असं म्हणू शकतो की मुलांचं तरुणांचं जे नुकसान झालं आहे ते खूप मोठं आहे. लहानपणी तर एका वर्षाचं नुकसान मोठ्या इमारतीच्या पायांमध्ये एखादी पोकळी असल्यासारखं आहे. ही कमतरता भरून काढणं तेवढं सोपं नाही आहे. स्कूल एज म्हणजे हसणं, खेळणं, मातीत खेळणं, माती उडवणं, उन्हाळा असो, हिवाळा, पावसाळा, प्रत्येक गोष्टीचा आनंद, मित्रमैत्रिणींबरोबर, वर्गात, टीचर्सबरोबर गप्पा मारणं, बोलणं, घरातल्या छोट्या गोष्टीसुद्धा हे अगदी घरातल्यांना सगळ्यांना सांगत बसणं, त्यांच्याबरोबर राहणं, हे सगळं आयुष्याच्या प्रवासासाठी खूप आवश्यक असतं. आणि या सगळ्या गोष्टींमधून आपण सहजच कितीतरी शिकत असतो. तुम्हाला सुद्धा वाटत असेल कोरोनाच्या आधीचा काळ आठवल्यावर तुम्हाला विचार येत असतील, खूप सारे विचार येत असतील की काय किती मिस केलंय आपण. पण कोरोनाच्या या काळात आपण जर खूप काही गमावलं तर आपण बरंच काही कमावलं सुद्धा आहे. कोरोनाची पहिली शिकवण ही आहे की तुम्ही ज्या गोष्टी जे लोक यांना मिस केलेलं आहे त्यांची तुमच्या आयुष्यात केवढी मोठी भूमिका आहे हे या कोरोनाच्या काळात जास्त लक्षात आलं. तुमच्या हे देखील लक्षात आलं की कोणालाही फॉर ग्रँटेड नाही घेतलं पाहिजे. खेळ असतील, शाळेत फिजिक्सचे क्लासेस असतील किंवा आपल्या घराजवळ भाजी विकणारे असतील, कपड्यांना इस्त्री करणारे, जवळच्या बाजारातले दुकानदार, या लोकांना, या गोष्टींना तुम्ही रुटीन समजत होतात. तुम्ही त्यांना जेव्हा मिस करता तेव्हा त्या सगळ्यांचं महत्व आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतच असतं. आपल्याला म्हणून तुम्हाला नेहमी सतत जागरूक असायला हवं आणि लाईफ लॉंग
हा लेसन लक्षात ठेवला पाहिजे. करोना नंतर सुद्धा या गोष्टींची उपेक्षा कधीही करू नये. त्याच वेळी आपल्याला हे सुद्धा लक्षात राहिलं पाहिजे की आयुष्य खऱ्या अर्थाने जगण्यासाठी किती कमी गोष्टींची गरज असते. त्याशिवाय या एका वर्षात तुम्हाला कुठे ना कुठे कळत नकळत आपल्या आत बघण्याची, स्वतःला समजून घेण्याची एक संधी सुद्धा मिळाली असेल. कोरोनाच्या काळात एक गोष्ट अजून झाली, ती अशी की आपण आपल्या कुटुंबात एकमेकांना जास्त जवळून समजून घेऊ लागलो. कोरोनाने सोशल डिस्टन्सिंग साठी आपल्याला अनिवार्य केलं, पण कुटुंबातल्या इमोशनल बॉन्डिंग साठी सुद्धा मजबूत केलं आपल्याला. कोरोनाच्या काळात हे सुद्धा दाखवलं की एकत्र कुटुंबाची ताकद काय असते. घराच्या मुलांच्या आयुष्याच्या निर्मितीमध्ये केवढी त्याची भूमिका असते. माझी इच्छा आहे की सोशल सायन्सच्या लोकांनी आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये यावर नक्की रिसर्च करावा. कोरोनाच्या काळातल्या फॅमिली लाईफचा स्टडी त्यांनी करावा. या संकटाचा मुकाबला करण्यात एकत्र कुटुंबांनी समाजाला कोणती ताकद दिली, त्याचे पैलू देखील त्यांनी शोधावेत. कोरोना भारतात आल्यावर आयुर्वेदिक जो काढा आहे, पौष्टिक भोजन, स्वच्छता, इम्युनिटी अशा अनेक महत्वपूर्ण विषयांकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष गेलेलं आहे. आणि या सगळ्यांसाठी लोकांनी जे जे काही केलं तेच तर आपण पहिल्यापासून करत आलो असतो, तर आपली समस्या कदाचित यापेक्षा कमी झाली असती. पण एक चांगलं आहे, आता हा बदल लोकांनी आपल्या आयुष्यात समाविष्ट करून टाकलाय. म्हणून मी असंच म्हणेन की ही खूप मोठी गोष्ट आहे की घरातली लहान मोठी मुलं अशा गंभीर गोष्टींचा विचार करत आहेत, बोलत आहेत. धन्यवाद बेटा, धन्यवाद. नमस्कार आदरणीय पंतप्रधान सर, संपूर्ण आसामवासियांकडून मी तुम्हाला अभिवादन करते. माननीय पंतप्रधान महोदय, मी क्रिस्टी सैकिया, केंद्रीय विद्यालय IIT गुवाहाटीची इयत्ता 10वीची विद्यार्थिनी आहे. समस्त आसामवासियांकडून तुम्हाला नमस्कार. सर, आजच्या नवीन पिढीतील मुले म्हणून आमचे पालक आणि आमच्यामधली ही जनरेशन गॅप आम्ही नेहमी कमी करण्याचा प्रयत्न करतो. पंतप्रधान सर, आम्ही हे कशाप्रकारे करू शकतो, कृपया मला मार्गदर्शन करा. काय नाव काय तुझं बाळा? सर, क्रिस्टी सैकिया. चला, तुझा प्रश्न तर खूपच छान आहे. एक विद्यार्थिनी म्हणून जो तू काही प्रश्न विचारला आहेस त्यासाठी मी तुझं खूप कौतुक करतो. यातून असं दिसतं की तू या मुद्द्याबद्दल केवढी संवेदनशील आहेस. तुला केवळ हा विषय समजतो असं नाही, तर दोन पिढ्यांमधील जनरेशन गॅप कमी करण्यासाठी तू प्रयत्न देखील करते आहेस. पण मला या विषयावर पॅरेंट्सशी बोलायचं आहे. एक गोष्ट पॅरेंट्सने जी डिसाइड करायची आहे की तुम्हाला म्हातारपणाकडे जायचं आहे का, की मग आपलं वय तुम्हाला तुमचं कमी करायचं आहे. आणि तू सुद्धा बेटा आपल्या आईबाबांना हा प्रश्न नक्की विचार. हो सर. जर पॅरेंट्सना म्हातारपणाकडे जायचं असेल तर ते नक्कीच आपल्या मुलांपासून एका डिस्टन्सवर राहू शकतात, गॅप वाढवू शकतात. आणि जर तुम्हाला नवजीवनाकडे जायचं असेल, आपलं वय कमी करायचं असेल, नेहमी तरुण राहायचं असेल, तर आपल्या मुलांबरोबरची तुमची गॅप ही तुम्ही कमी करा. आपला क्लोजनेस वाढवा, हे तुमच्या फायद्याचंच आहे. आठवून बघा, तुम्ही जेव्हा तुमचं मूल 1 वर्षाचं होतं तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर कसं बोलत होतात, तेव्हा त्याला हसवण्यासाठी
तुम्ही कसले कसले आवाज काढत होतात, तुम्ही आपल्या चेहऱ्यावर वेगवेगळी एक्सप्रेशन्स आणून त्याच्याशी कसे बोलत होतात, त्यावेळी तुम्ही कधी कधी तुम्ही असा विचार देखील केलात का की कोणी जर तुम्हाला पाहिलं तर काय म्हणेल? कधी तुम्ही हा विचार केला होता की लोक तुम्हाला असं करताना पाहतील तर ते काय म्हणतील, बघा कशी तोंड करतोय, कसले कसले आवाज काढतोय? त्यावेळी कधी तुम्ही हा विचार देखील केला होतात की तुमच्या मुलाच्या मनात काय चाललेलं असेल? त्यावेळी तुम्हाला मजा आली म्हणून तुम्ही ते सर्वांसमक्ष केलं, तुम्ही कोणाची पर्वा केली नाहीत, म्हणजे तुम्ही सगळं सोडून स्वतःच एक लहान मूल झालेला होतात। मुलांशी खेळण्यासाठी तुम्ही स्वतः खेळणे झालात आणि मुलं सुद्धा त्या खेळण्याशी अगदी आनंदाने खेळली। तुम्ही कधीतरी आठवून बघा, कधी तुम्ही घोडा झाला असाल, कधी मुलाला पाठीवर बसवून चालला असाल, कधी खांद्यावर बसवून घरभर फिरला असाल, कधी चार पायांवर चालला देखील असाल। बाळ रडत असताना त्याला शांत करायला तुम्ही खोटं खोटं रडला देखील असाल, तेव्हा तुम्हाला काहीच फरक पडत नव्हता की बघणारा कोण काय म्हणेल, घरातले बाकीचे लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, मित्रमैत्रिणी काय म्हणतील, कधी तसा तुम्ही विचार देखील केला नाही, तुम्ही त्याचा आनंद घेत होतात। आणि ही गोष्ट मुलाच्या 5व्या 6व्या वर्षापर्यंत अशीच चालत राहते। जसं ते मूल थोडं मोठं होतं तेव्हा एका लेवलला मेंटॅलिटी अशी होते की आई वडील मुलांना डॉमिनेट करतात, मुलांना प्रत्येक गोष्ट शिकवायला जातात। अचानक जे मित्र होते ते मित्राऐवजी मुलाचे इन्स्ट्रक्टर होऊन जातात आणि कधी कधी इन्स्पेक्टर सुद्धा होतात। मित्रांनो, मूल जेव्हा बाहेरच्या जगात पाऊल ठेवतं ना, तेव्हा ते अनेक गोष्टी ऑब्झर्व करतं। घरात जे पाहिलेलं असतं त्यापेक्षा काही जास्त, काही नवीन गोष्टी ते अगदी पाहायला जातं आणि त्यावेळी ही तुमची जागरूक जबाबदारी असते की त्या नवीन वातावरणात तुमचं मूल अधिक खुलेल। आणि याचा एक उत्तम मार्ग असा आहे की तुम्ही त्याच्या मनाशी जोडले जात, त्याच्या मनाप्रमाणे करा आणि त्याची प्रत्येक गोष्ट इमोशनली अटॅच होऊन ऐका। असं करू नका की फोन करत आहात आणि तो बोलतोय, अगदी त्याच्याशी जोडले जा। तुम्हाला आवडणार नाही असं जर एखादं काम तुमचा मुलगा करून आला असेल तर त्याच्यावर रागवू नका, ओरडू नका, फक्त त्याचं ऐकत राहा। ऐकताना त्याला असं वाटलं पाहिजे की तुमचं त्याच्यावर किती प्रेम आहे। हा, पण एक गोष्ट जी चांगली नाहीये ती मनात रजिस्टर करून ठेवा आणि ग्रोइंग एजच्या मुलांसाठी असं करणं खूप आवश्यक असतं। तुम्ही जितकं जास्त शक्य आहे तितकं त्याचं बोलणं ऐका, त्याचं बोलणं समजून घ्या। तुम्ही इन्स्ट्रक्टर होऊन सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काय करायचं हे त्याला समजावून नका सांगू। सारखं सारखं त्याला विचारू नका की मी तुला हे काय सांगितलं होतं, तू काय काय केलं। फक्त आपले डोळे उघडे ठेवा, तुमचे कान उघडे ठेवा, त्याच्यावर लक्ष ठेवा। त्याच्या सुधारणेशी संबंधित ज्या गोष्टी तुम्ही मनात रजिस्टर केल्या आहेत, जे तुम्हाला आवडलेलं नाही आहे ते दुरुस्त करण्यासाठी खूप विचार करून एक एन्व्हायरमेंट क्रिएट करा, म्हणजे त्याला स्वतःलाच असं समजेल की त्याची काय चूक होत आहे। जेव्हा आई वडील आणि मुलं एका वयाची असल्याप्रमाणे जोडली जातात तेव्हा कोणतीही समस्या उरत नाही। जेव्हा एखादं मूल एखादं घरात नवीन गाणं ऐकत असेल, म्युझिकचा मनापासून आनंद घेत असेल, तर तुम्ही सुद्धा त्या आनंदात सहभागी होण्याचा प्रयत्न करा। तुम्ही असं नका म्हणू की 30 वर्षांपूर्वी आमच्या काळात तर ते गाणं होतं, आम्ही आता तेच लावू, नाही असं नका करू। त्याला जे गाणं आवडतंय तुम्ही त्याच्याशी कनेक्ट करा, त्या गाण्याचा तुम्ही आनंद घ्या आणि समजून घ्या की त्या गाण्यात असं काय आहे जे तुमच्या मुलाला खूप आवडत आहे। पण होतं काय
की त्याच वेळी अगदी त्याच वेळी काही आई वडील असं म्हणतात की हे काय काय फालतू गाणं ऐकतोस तू, हे खरं म्युझिक तर आमच्या काळातच होत, आत्ताच म्युझिक म्हणजे हा नुसता धांगडदिंगा असतो. काय होतं की की ते मूल तुम्हाला येऊन काहीतरी गोष्ट सांगत असतं. ते सांगत असतं की शाळेत आज आम्ही काय काय केलं, तेव्हा तुम्ही तुमचीच गोष्ट तर त्याला त्याला सांगत बसत नाहीत ना, की अरे हे असंच आहे, यात काय नवीन आहे, हे तर असंच आहे आणि हे तर असंच करायचं असतं. तुमच्या मुलाबरोबर त्याच्या जनरेशन गोष्टींमध्ये तेवढीच उत्सुकता दाखवा. तुम्ही त्याच्या आनंदात सामील झालात की तुम्ही बघालच जनरेशन गॅप कशी संपून जाते, आणि मग जी गोष्ट तुम्हाला अगदी मनापासून सांगायची आहे ती त्याला अगदी समजेल. आणि म्हणून जनरेशन गॅप कमी करण्यासाठी मुलं आणि मोठी माणसं यांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, मोकळेपणानं गप्पा मारल्या पाहिजेत, मोकळेपणानं बोललं पाहिजे, त्यांना समजून घेतलं पाहिजे, ऐकलं पाहिजे आणि मग स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी सुद्धा ठेवली पाहिजे. चला, मला आसाममधून इतका सुंदर प्रश्न विचारण्यात आला की मी थोडं जरा जास्तच मोठं उत्तर दिलं, पण मला खरंच खूप मजा आली. खूप खूप धन्यवाद बेटा. नमस्कार सर. नमस्ते. माझं नाव श्रेयान रॉय, मी आता 10वीत शिकत आहे. मी सेंट्रल मॉडेल स्कूल बराकपूर कोलकातामध्ये शिकतो. सर, परीक्षेच्या काळात परीक्षेपेक्षा आम्हाला परीक्षेनंतर काय होईल याची भीती वाटते. आमचा रिझल्ट चांगला लागला नाही तर काय होईल? परीक्षेत अयशस्वी होणं म्हणजे आपल्या आयुष्यात अयशस्वी होण्यासारखं आहे का? अरे मित्रा, असं कसा विचार करतोस तू? हा, जर तू एक्झाम वॉरियर हे पुस्तक वाचलं असतंस तर या प्रश्नांची उत्तरं तूच लोकांना सगळी दिली असतीस. पण तुझा हा प्रश्न महत्वाचा आहे, आणि असे प्रश्न कदाचित सारख्या सारखे पडतात आणि त्यांची उत्तरं द्यावी देखील लागतात. एकदा सांगून भागत नाही. आणि मी ही गोष्ट मनापासून सांगू इच्छितो की दुर्दैवानं शिक्षणाच्या क्षेत्रात आणि कौटुंबिक जीवनात विचार करण्याची व्याप्ती एवढी कमी झालेली आहे की परीक्षेत तुम्हाला जे मार्क पडलेले आहेत ते तुमच्या योग्यतेचं मोजमाप असूच शकत नाही. केवळ भारतातच नव्हे तर जगात सुद्धा तुम्ही अशा अनेक यशस्वी व्यक्ती बघाल ज्यांचे कदाचित वर्गात वरचे नंबर आले नसतील, पण ते त्यांच्या फील्डमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. परीक्षा म्हणजे केवळ पायरी आहे. या परीक्षेमध्ये मार्क कमी पडण्याचा अर्थ असा नव्हे की आपल्या आयुष्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. हा, भविष्यात तुम्ही एका गोष्टीपासून स्वतःला वाचवलं पाहिजे, त्याबद्दल मी तुम्हाला नक्की सांगेन. एक एक नवीन पद्धतीची वाईट पद्धत येत चालली आहे समाजामध्ये, ज्याला आपण डेस्टिनेशन फीवर असं म्हणू शकतो. म्हणजे एखादा माणूस एखाद्या डेस्टिनेशनवर आहे हे पाहून आपण आपलं डायरेक्शन हे ठरवणं, आपला एखादा नातेवाईक कुठेतरी जाऊन यशस्वी झाला की आपल्याला वाटतं आपण सुद्धा तिकडे जाऊन यशस्वी होऊ, कोणी अयशस्वी झाला तर आपल्याला वाटतं आपण सुद्धा त्या फील्डमध्ये गेलो तर अयशस्वी होऊ, आपल्याला वाटतं तो स्टुडंट या दिशेने गेला, या क्षेत्रात गेला, त्याने असं केलं, या क्षेत्रात त्याने हे नाव कमावलं, तर आपण सुद्धा तेच करावं, मग आपलं जीवन यशस्वी होईल. हा विचार योग्य नाही मित्रांनो. या विचाराचा परिणाम असा होतो की अनेक स्टुडंट्स खूप तणावाखाली जगत राहतात. तुम्ही जे शिकता ते तुमच्या आयुष्यातला यशाचे आणि अपयशाचे परिमाण असू शकत नाही मित्रांनो. तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही कराल तेच तुमचे यश आणि अपयश ठरेल. तुम्ही लोकांचं प्रेशर, सोसायटीचं प्रेशर,
आई वडिलांचं प्रेशर, या सगळ्यातून बाहेर पडायचं, आपलं पोटेन्शियल समजून घेण्यासाठी मैदानात उडी ही मारावीच लागते. मला वाटतं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे मिळालंच असेल. मित्रांनो, मला खूप चांगलं वाटलं की तुम्हा सगळ्यांना व्हर्च्युअली भेटण्याची मला संधी मिळाली. मी तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. मला खरंच खूप खूप मजा आली. तुमच्या सगळ्यांशी बोलताना मला खूप उत्साह वाटला, खूप आल्हाददायक वाटलं, खूप आनंद देखील वाटला. आणि मला असं वाटतं की तुम्हा सगळ्यांना देखील यातली कुठली ना कुठली गोष्ट नक्की उपयोगी पडेल. मी जे बोललो तसंच केलं पाहिजे असं काही नाहीये. विचार करा, तुमच्या पद्धतीने विचार करा. मित्रांनो, आज मी तुम्हाला एका मोठ्या एक्झामसाठी तयार करू इच्छितो. ही खूप मोठी एक्झाम आहे ज्यामध्ये आपल्याला 100% मार्क घेऊन पास व्हायचं आहे. ही परीक्षा आहे आपल्या भारताला आत्मनिर्भर बनवणं. ही आहे वोकल फॉर लोकलला आपल्या आयुष्याचा मंत्र बनवणं. मी सगळ्यांना आग्रह करतो की जेव्हा तुमच्या सगळ्यांची बोर्ड परीक्षा संपेल तेव्हा तुमच्या घरातल्या लोकांबरोबर बसून एक लिस्ट बनवा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कोणत्या गोष्टी वापरता, त्यातल्या किती गोष्टी ज्या आहेत ज्या परदेशात तयार झाल्या आहेत, किती वस्तूंना भारतातल्या मातीचा सुगंध आहे, किती गोष्टी आपल्या देशातल्या एखाद्या माणसाच्या कष्टाने बनवलेल्या आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला एक्झाम नंतर मला एक टास्क द्यायची देखील इच्छा आहे. तुम्हाला माहितीच आहे की आपला देश स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाच्या निमित्ताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या अमृत महोत्सवात आपल्या स्वातंत्र्य सैनिकाबद्दल, स्वातंत्र्य लढ्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी समजून घ्यावं, भारताच्या स्वातंत्र्य लढ्याबद्दल समजून घ्यावं. यासाठी देशानं एक अभियान सुरू केलं आहे. तुम्ही या अभियानात सहभागी व्हायचं आहे. तुम्ही तुमच्या राज्यातल्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित 75 घटना शोधून काढा. या गोष्टी एखाद्या व्यक्तीच्या संघर्षाशी संबंधित असतील किंवा एखाद्या क्रांतिकाराशी संबंधित असतील. या घटना आपल्या मातृभाषेत सविस्तर लिहा. त्याशिवाय हिंदी आणि इंग्रजीमध्ये लिहू शकला तर ते अजून चांगलं होईल. तुम्ही हा वर्षभराचा प्रोजेक्ट बनवा आणि डिजिटल पद्धतीने त्याला तो कसा बनवायचा यासाठी आपल्या टीचरचा सुद्धा गायडन्स घ्या. तुम्ही तुमच्या टीचर्सशी बोला, आपल्या पॅरेंट्सशी बोला, आजी आजोबांशी बोला. तुम्ही काय काय करू शकता यावर चर्चा करा. मुलांनो, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे, मी स्वप्न पाहिलं की जीवन म्हणजे आनंद, मी जागा झालो आणि समजलं की जीवन म्हणजे सेवा, मी सेवा केली आणि मला समजलं की सेवेतच आनंद आहे. आणि तुम्ही सुद्धा पहा, जेव्हा आपला इच्छा, आपलं लक्ष देशाच्या सेवेशी जोडलं जातं तेव्हा आपण कोट्यावधी आयुष्याशी जोडले जातो. म्हणून मोठी स्वप्न पाहायची आहेत, देशासाठी विचार करायचा आहे. माझी पूर्ण खात्री आहे तुम्ही एक्झाम खूप चांगल्या मार्काने पास व्हाल, त्यानंतर आयुष्यात खूप पुढे जाल तुम्ही. म्हणून खूप अभ्यास करा, खूप खेळा, खूप मजा करा. रिझल्ट नंतर मला तुमचे संदेश नक्की पाठवा. मी वाट बघेन. या शुभेच्छांसह माझ्या सर्व युवा मित्रमैत्रिणींना आणि छोट्या मित्रमैत्रिणींना खूप खूप धन्यवाद. अनेक अनेक शुभेच्छा.